हा कोन बी सी या रेघेवर कोन मापक ठेवून हा कोन मापायला शिकलो. आता आपण हाच कोन ए बी ही रेघ घेऊन मापायला शिकूया. आपण या कोनाचा बी हा जो शिरोबिंदू आहे ह्याच्यावर आपण कोनमापकाचा केंद्र ठेवूया. कोनमापकाची तळ रेघ आणि ए बी या रेघेला जुळवूया आणि शून्यापासनं जो स्तर ए सी या रेघेपर्यंत पोचत नाही तो स्तर आपण मोजूया. शून्य, दहा, वीस, तीस, चाळीस इथपासनं शून्यापासनं ते ही रेघ योस्तर होतात 40 अंश. त्याच्यामुळे हा कोन आहे 40 अंशांचा. आता आपण हा कोन ए बी सी मोजायला शिकूया. पुन्हा आपण काटकोनाचा केंद्र हा या कोनाच्या शिरोबिंदू बी वर ठेवूया आणि याची तळ रेघ आणि बी सी ह्याला जुळवूया. आता शून्य पासनं जो स्तर ए बी ला आपण जुळत नाही तो स्तर मोजूया. शून्य, दहा, वीस, तीस, चाळीस, पन्नास, साठ, सत्तर, ऐंशी, नव्वद. नव्वदला काटकोनाचा 90 अंश आणि ए बी ही लाईन जुळते त्याच्यामुळे हा कोन झाला 90 अंशांचा आणि 90 अंशाच्याच कोनाला म्हणतात काटकोन. आता आपण हा कोन ए बी सी मोजायला शिकूया. कोन मापकाचा केंद्र या कोनाच्या बी या शिरोबिंदूवर ठेवूया आणि बी सी ही रेघ कोनमापकाच्या तळ रेघेला जुळवूया. आणि आता शून्यापासनं जो स्तर ए बी या लाईनला जुळत नाही आपण हे मोजूया. शून्य, दहा, वीस, तीस, चाळीस, पन्नास, साठ, सत्तर, ऐंशी, नव्वद, शंभर, 120. आणि आता ही रेघ बी सी आहे 120 आणि 130 या दोन अंकांच्या मध्ये. म्हणून आपण 120 पासनं या ज्या छोट्या रेघा आहे कोनमापकाच्या त्या मोजूया. 120 पासनं आहे 1, 2, 3, 4 आणि 5 रेघा. म्हणून हा कोन झाला 125 या अंशाचा.